भरारी 2022 या MKCL-च्या माध्यमातून अपना सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अशा मार्गदर्शन शिबिरासाठी आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे शिवव्याख्याते आणि महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी शिवविचारांची ज्योत प्रज्वलित केलेली आहे मनामनामध्ये, असे आपल्या रायगड जिल्ह्याचे सन्माननीय प्रशांत देशमुखजी, या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे या पनवेल महापालिकेचे आयुक्त सन्माननीय गणेश देशमुख साहेब, मंचावरती उपस्थित पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, MKCL-चा हा रायगड जिल्हा कोकणातला डोलारा या MKCL-च्या जवळपास स्थापनेपासूनच आपल्या परिसरामध्ये सांभाळणारे आमचे सन्माननीय जयंत भगतजी, या ठिकाणी उपस्थित असणारे MKCL-चे आमचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित असणारे आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित त्यांचे पालक, सर्व सहकारी भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी MKCL-च्या या उपक्रमाच्या माध्यमातून जे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलाय, आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो की आयुष्याचा एक टप्पा, महत्त्वाचा टप्पा आपण ओलांडलेला आहे. आणि या सर्व कालावधीमध्ये मला खात्री आहे की शिक्षक असतील, शिक्षिका, आपली शाळा, पालक, आपले घरातले ज्येष्ठ सहकारी भाऊ बहीण जे काही असेल त्यांचं, इतरांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणानं लाभलंय आणि त्यामुळे एका नव्या उत्सुकतेनं आपण या पुढच्या वाटेकडं आपण मार्गक्रमण करतोय. आणि कसं असेल पुढचं भवितव्य, माझ्या मनामध्ये जे काही मी ठरवलंय, माझ्या आईवडिलांनी माझ्याशी ज्याची चर्चा केली आहे, काही जणांच्या बाबतीमध्ये तर माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जे ठरवून टाकलंय ते मी अचीव करू शकणार आहे की नाही याचं काहीसं दडपण मनावरती देखील आहे. आणि त्यामुळे या स्थितीतून पुढे जायचं तर योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि जे मार्गदर्शन घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे ते एकदा आपल्या कोणाच्याच, आता आपण फिजिकली मेंटली आपण इतके काही डेव्हलप झालेलं नसतो की एकदा जे काही ऐकलं ते इतकं स्टोअर करून ठेवलं की ते आता हळूहळू हळूहळू आपण इन्स्टॉलमेंटमध्ये वापरत जाऊ आणि पुढचं सगळं आपलं करिअर आपण हा हा म्हणता म्हणता पादाक्रांत करू, अशी काही आपल्या सगळ्यांची डेव्हलपमेंट नाही झालेली. अशा वेळेला एकीकडे आपण म्हणूया गायडन्स आणि त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये मेंटॉर, म्हणजे पुढे सतत आपल्याला मार्गदर्शन करणं, आपण जी पावलं उचलतोय ती पावलं बरोबर आहेत, चूक आहेत, अजून त्यात काही भर घालायला हवी याचा विचार करत पुढे जाणं, या दृष्टिकोनातून आज एका मार्गदर्शन शिबिरापासून आपण सुरुवात केली आणि त्याला नाव भरारी दिलेलं आहे. मी त्याबद्दल या MKCL-चं जयंत भगतजी, आपलं, आपल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशी भरारी घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक झालेला आहात, आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. खरं तर माझ्यासारखा एक आपल्यातला एक सहकारी लोकप्रतिनिधी या नात्यानं मी आपल्यापुढे उपस्थित आहे. मी माझे 10वी 12वीचे दिवस आठवतो की 87-88 साली त्यावेळेला जेव्हा 10वी 12वी झालेलो होतो, करिअरच्या वाटा मर्यादित असायच्या, सायन्स घेणार म्हणजे जास्त चांगले मार्क मिळाले की सायन्स, थोडं कमी मिळाले कॉमर्स आणि काहीच नाही ज्याला पास झालेला आहे त्याला आर्ट्स, हे करिअरची अशी सगळ्यांनी स्वीकारलेली दिशा होती. मग मेडिकल इंजिनिअरिंग याच्या पलीकडे बघण्याचं फार काही गरज नव्हती अशा पद्धतीची स्थिती होती. आज मी म्हणतो एका अर्थानं तुम्ही खूप सुदैवी आहात की प्रचंड असं मोठं विश्व आपल्या सर्वांच्या समोर उभं आहे. आज ज्या स्टेजला आपण या ठिकाणी आहोत आपल्याला पाहायला मिळत आहे की आपल्या देशातले अनेक असे हुशार तरुण तरुणी परदेशामध्ये जाऊन तिथल्या संगणक क्षेत्रामध्ये किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवत आहेत आणि कितीतरी आपली नावं आज टॉपची नावं आपल्याला, म्हणजे सुंदर पिचाईपासून आपल्याला अनेक नावं अशी सांगता येतील की जी आज जगावरती अधिराज्य गाजवणाऱ्या अशा महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये
तिथं प्रमुख स्थान मिळून राहिलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकेकाळी आपल्या देशातून मग प्राथमिक शिक्षण झालं की त्याच्यानंतर मग परदेशात जायचं शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी आणि तिथंच राहायचं ही बऱ्याच जणांची सातत्यानं आवड राहिलेली होती. आज स्थिती अशी आहे की त्या सर्व शैक्षणिक संस्था आपल्या देशामध्ये येत आहेत आणि आपल्या देशामध्ये येऊन जे शिक्षण एरवी तुम्ही परदेशामध्ये घेऊ शकला असतात तेच शिक्षण आज आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मिळते. खूप पद्धतीनं शिक्षणाचे जे सर्जोपट मार्ग होते ते बदलत चाललेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारनं जे नवं शैक्षणिक धोरण आणलंय त्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत आपल्याला आत्ता या वर्षापासून पाहायला मिळेल 2022 पासून पुढे की इंटिग्रेटेड कोर्सेस करण्याच्यासाठीची मुभा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला करता येणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे पण इंजिनिअरिंगला जाताना त्याच्यातलं समजा आपण की त्याला जिओलॉजी नाही पसंत आहे तर जिओलॉजी सोडून त्याला बाकीचं काही करता येईल. एखाद्याला आर्ट्सला तर द्यायचं आहे त्याला कल्चरची आवड आहे पण त्याचबरोबर त्याला फिजिक्सची देखील आवड आहे तर तेही त्याला तीही वाट त्याला चोकळता येईल. एखाद्याला मॅथ्स चांगलं आहे पण मॅथ्स चांगलं आहे सायन्सशी वाकड आहे मग काय करायचं तर मग कॉमर्स करायचं आहे आणि त्याच वेळेला सायन्समधलं एखादं मला पर्टिक्युलर काही आवडतंय हेही करता येणार आहे. अशा पद्धतीनं नव्या शैक्षणिक धोरणानं खूप वेगवेगळे पर्याय हे आपल्या सर्वांसमोर उपलब्ध करून ठेवले आहेत. खरं तर या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत आपल्या नंतर जी पिढी पुन्हा दहावीकडे येणार आहे त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय या ठिकाणी चॅलेंजिंग पण त्याच वेळेला त्यांना शिक्षणामधला त्यांचा इंटरेस्ट जागा राहील अशा पद्धतीचे नवे नवे बदल हे येणाऱ्या कालावधीत मग घडणार आहे. आणि मग जसं मी तुम्हाला इथे माईक समोर उभं राहून अधिकारवाणीने सांगतोय तसं कधीतरी पुढे 5-10 वर्षांनी तुम्ही त्यांना सांगू शकाल अरे हे तर काहीच नाही आमच्या वेळेला किती अवघड होतं किती आम्हाला त्यावेळेला कष्ट करावे लागत होते तुम्हाला खूप सोपं झालं या हे असं तुम्ही सांगू शकाल इतकं शिक्षणामध्ये बदल हे येणाऱ्या कालावधीमध्ये घडणार आहे. पण आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा आज आपण ज्या क्षेत्रात जाणार आहोत जायची इच्छा धरतो त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी येणाऱ्या कालावधीमधली आव्हानं कुठली याचाही धांडोळा घेण्याचा आपल्याला प्रयत्न करत राहावा लागणार आहे. मी म्हणतोय जसं परदेशामधलं शिक्षण आपल्या दारापर्यंत येणार आहे तसं परदेशामधली स्पर्धा सुद्धा ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आज आपल्याकडे असलेल्या टाटापासून विप्रोपासून त्याचबरोबरीनं तुम्ही घ्याल त्या इन्फोसिसपासून सगळ्या कंपन्या या कालपर्वापर्यंत आपल्या देशामध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची गुणवत्ता ही ग्रामीण भागात शहरी भागामध्ये ठासून भरली आहे की त्यांच्यावरती पूर्णपणाने विसंबन होती आपल्या जॉबसाठी पण या संस्थांनी गेल्या 20-25 वर्षामध्ये परदेशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाय पसरलेले आहेत आणि तिथली एक नामांकित कंपनी किंबहुना जागतिक दर्जाची नामांकित कंपनी म्हणून मोठं स्थान मिळवलेलं आहे. आपल्याकडे असलेली टाटा नावाचा ग्रुप आहे खरंच आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आपणही अनेक जण कदाचित इंटरनेट यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल पण अभिमान वाटला पाहिजे आपल्याला की टाटा एक कुटुंब आपल्या या देशामध्ये असं झालंय की ज्यांनी आपला व्यवसायाचा विस्तार करता करता या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सीमांचाही विस्तार केलेला आहे. आणि त्यामुळे टाटा यांची जी या क्षेत्रातली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि त्याचबरोबरीनं टाटा जे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करतंय या कंपनीच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती आता असं काम उभं राहिलंय की जगातल्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगांना आज टाटामार्फत सॉफ्टवेअर पुरवलं जातं त्यांना टेक्नॉलॉजी पुरवली जाते आणि आज त्या कंपनीचा 65% रेव्हेन्यू हा देशातून नाही देशाच्या बाहेरच्या जगातून येत राहतो. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी आपल्याला टेक्नॉलॉजी आणि सगळ्याच आपल्या अंगणामध्ये आलंय तशीच स्पर्धा देखील आपल्या अंगणामध्ये आली आहे. म्हणजे तुम्ही आज पनवेल क्षेत्रामध्ये राहता तर तुम्हाला स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये फक्त पनवेलशी नाही करायची. मला खात्री आहे की वरच्या शेवटच्या टोकातल्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंत इथे बसलेले लोक यांच्या काही आधीच्या 2-3 पिढ्या पनवेलमध्ये असतीलच असं नाही. कदाचित आपली आधीची पिढी त्याच्या आधीची पिढी ही व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं या पनवेलच्या परिसरामध्ये आली
आणि आता मुंबईला आपण इतक्या जवळ आहोत, इतक्या सगळ्या संधी आपल्या पुढे आहेत, आपल्या पुढच्या पिढी पुढे आहेत, म्हणून आपले आपलं कुटुंब इथे सेटल झालंय. तशाच पद्धतीनं दिवसेंदिवस पनवेल परिसराची लोकसंख्या वाढते. महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहे. आज महापालिकेच्या परिसराची लोकसंख्या 8 लाखाच्या घरामध्ये आहे. मी पनवेल विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो. हा विधानसभेचा जी मतदार संख्या आहे ती 2019 साली 5,70,000 होती, जी महाराष्ट्रामधली सगळ्यात जास्त मतदार संख्या होती. आणि प्रत्येक वर्षाला महापालिकेच्या क्षेत्रात आणि अन्य पनवेलच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं मोठ्या संख्येनं लोक राहायला येत आहेत, स्थानांतर करत आहेत. अशा वेळेला आपल्याला या सगळ्या स्पर्धेशी तोंड द्यायचं आहे. आणि जेव्हा टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण स्वतःचं इम्प्रोव्हायझेशन करणार आहोत, स्वतःला घडवणार आहोत, त्याच टेक्नॉलॉजीच्या आधारे अनेक लोक या देशामधले, कदाचित देशाच्या बाहेरचे, हे सुद्धा आपल्याला मिळणाऱ्या संधीसाठी आपल्याशी स्पर्धा करणार आहेत. आणि त्यामुळे मला आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने सांगायची, आपल्यापैकी अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या आवडी आपल्याला असू शकतील, चित्रपटांची आवड असू शकेल, आणि त्या माध्यमातून मनोरंजनही एकीकडे होतं, पण त्या मनोरंजनाच्या बरोबरीनं कुठे ना कुठेतरी मनामध्ये जिगीषा वृत्ती असं ज्याचं आपण वर्णन करू की माझ्यामध्ये स्पिरिट आलं पाहिजे की मी जे काम हातात घेईन ते मी पूर्ण करेन. आणि म्हणून ते पूर्ण करण्यासाठी ज्याची म्हणून मदत लागू शकते त्याची मदत घेण्यासाठी मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही. या वृत्तीनं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पुढं काम करावं लागेल. निश्चितपणानं सगळंच भाषण मला करायचं नाही आहे, प्रशांतजी बोलणार आहेत, गणेश देशमुख साहेब बोलणार आहेत, पण मला आपल्याला शुभेच्छा देत असताना इतकं निश्चितपणानं सांगायचं आहे की आपल्याला सगळ्यांना या संपूर्ण परिसरामध्ये आता एकीकडे नव्या मुंबईचा विमानतळ तयार होतोय, जेएनपीटीचं 4th पोर्ट इथे आलेलं आहे, जेएनपीटीचं एसईझेड या परिसरामध्ये येते, पनवेलचं टर्मिनल्स मोठ्या प्रमाणात उभं राहणार आहे. या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या व्यवसायाच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. आता फक्त याच्यातली नेमकी संधी आम्ही कशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी साधणार आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून समन्वय आपल्याला साधावा लागणार आहे. मी स्वतः अविनाश धर्माधिकारी यांचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे त्यांचं एखादं व्याख्यान आलं आणि मी ते यूट्यूबवरती अवेलेबल आणि पाहिलं नाही असं सहसा घडत नाही. ते अविनाश धर्माधिकारी सातत्यानं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देत राहतात की स्वामी विवेकानंद हे सातत्यानं सांगत राहतात इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये रस आहे ते करा. म्हणजे करिअर कशात करा की ज्याच्यात तुम्हाला रस आहे. एक काळ आत्तापर्यंत असा होता की आम्हाला सांगितलं जायचं हे क्रिकेट बिकेट सोडून द्या, या क्रिकेट बिकेटच्या नादी वेडा होशील, काय या ठिकाणी नोकरी विक्री तुला काही मिळणार नाही. आता आपण बघतोय करिअरच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होत आहेत. सन्माननीय आयुक्त या ठिकाणी उपस्थित आहेत, सभागृह नेते नगरसेवक उपस्थित आहेत, दिलीप वेंगसरकरांच्या अकॅडमीशी त्यांनी टायअप केले. पनवेलमध्ये एका अर्थानं वर्ल्ड क्लास क्रिकेटची अकॅडमी तयार होते, म्हणजे त्या क्षेत्रात करिअर घडवणाऱ्यांसाठी संधी आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण गेल्या 7 वर्षामध्ये स्किल्ड इंडिया, मेक इन इंडिया याच्यावरती भर दिलेला पाहतोय. आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांच्यासाठी ज्या क्षेत्रात आपल्याला उद्योग करायचा आहे त्या क्षेत्रासाठी सुद्धा आपल्याला काही नाही काही स्वरूपाची मदत रोज आपल्याला कर्जाच्या स्वरूपानं मिळावी याच्यासाठी आपल्याला मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळणं यासाठी सुद्धा आपल्याला सरकार मदत करायला तयार झालेलं आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या वाटा चोखळणं आजच्या घडीला सोपं झालेलं आहे. पूर्वीच्या काळी मग कोण आम्हाला मदत करणार, कोण आम्हाला त्यासाठी सहकार्य करणार आहे. आज 2 वर्ष कोविडची आपण घालवली, पण त्या 2 वर्षामध्ये जसे तोटे झाले तसे फायदे असे झाले की प्रचंड प्रमाणामध्ये जे जे म्हणून रिसोर्सेस असू शकतात, रिसोर्स पर्सन, एखाद्या विषयामधला तज्ज्ञ, तो आपल्या कॉलेजला येईल तेव्हा, तो आपल्या शहरात येईल तेव्हाच मला त्याचं व्याख्यान किंवा त्याचं माहिती मिळेल, त्याच्याविषयी किंवा त्याचं मार्गदर्शन मिळू शकणार आहे. पण आज जर मी प्रशांत देशमुखांचं मार्गदर्शन ऐकलं तर प्रशांत देशमुख केवळ शिवव्याख्याते आहेत का, केवळ तेवढ्याच विषयावर बोलतात का, की त्यांची आणखीन काही व्याख्यानं यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. मला सरळ साधा ऍक्सेस आहे, माझ्या हातात तो ऍक्सेस आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जग त्या तंत्रज्ञानाच्या आधारे जवळ आलं.
आणि म्हणून त्या तंत्रज्ञानाचा विस्तार हा आपल्याला सुद्धा पुढे घेऊन जाणार आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या आयुष्याचा पाया हा देखील आपल्याला मजबूत करता येणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद जे म्हणालेत की डू व्हॉट यू एन्जॉय, म्हणजे तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रात जर करिअर केलं तर तुम्ही खूप दीर्घकाळ त्या क्षेत्रामध्ये पुढे जाल, त्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक उंची गाठण्याचा प्रयत्न कराल. आणि मला असं वाटतं की या वयापासून त्याची माहिती घ्यायला जर सुरुवात केली तर पुढची 5-7 वर्ष तुम्ही जे शिक्षण घेणार आहात ते शिक्षण घेता घेता तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्या पुढच्या करिअरच्या वाटा या निवडता येणार आहेत, त्या क्षेत्राच्या अधिक जवळ जाता येणार आहे. स्वामीजींनी पुढचं वाक्य देखील सांगितलं, त्यांनी सांगितलं की कदाचित असं घडतं की बऱ्याच वेळेला कुटुंबाची जबाबदारी म्हणून कधी अचानकपणानं आपल्याला भावनेच्या भरामध्ये आपण वाहत गेलो म्हणून आपण चुकीची दिशा निवडतो. आमच्याकडे ज्या शैक्षणिक संस्था त्यांच्याशी संबंध येतो त्या शैक्षणिक संस्थामध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं आणि ते ॲडमिशन घेताना बऱ्याच वेळेला पालक येतात आणि सांगतात की त्याच्या किंवा तिच्या मैत्रिणीनं अमुक कॉलेजला ॲडमिशन घेतली आहे म्हणून तिला सुद्धा तिथेच ॲडमिशन घ्यायची. का कारण नाही, तिच्या मैत्रिणीने घेतलं तिथंच तिला जायचंय, मित्रांनी घेतलं त्याला तिथंच जायचंय. आणि म्हणून लोक आयुष्याची दिशा सुद्धा तशाच पद्धतीने निवडून टाकतात. मग अशा वेळेला आपल्याला जर आपल्या आवडीचं करिअर नाही करता आलं तर काय, तर त्याच्याविषयी देखील त्यांनी सांगितलंय देन इफ यू डोंट देन एन्जॉय व्हॉट यू डू, म्हणजे तुम्ही जे करणार आहात त्याच्यामध्ये स्वारस्य निर्माण करा आणि हळूहळू काळाच्या गळीत आपल्याला त्याची या ठिकाणी आवड निर्माण होते. आणि हे सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन वेगवेगळ्या टप्प्यांवरती लागणार आहे, आपल्याला मी म्हणतो तसं मेंटोरिंग लागणार आहे, हँड हेल्डिंग लागणार आहे. ते हँड हेल्डिंग करण्यासाठी योग्य आहात हा आपल्याला निवडायला हवा. कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं हे सुद्धा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून नेणतं होणं हे खूप जास्त आवश्यक आहे. जाणतं नेणतं होणं याचा अर्थ असा की आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणारे खूप मिळतात, कोणाचं नेमकं मार्गदर्शन घ्यायचं याची समज ही आपल्यामध्ये विकसित व्हायची असेल तर त्या दृष्टिकोनातून चांगल्याची कास ही सातत्यानं धरली पाहिजे. आचार्य अत्रे यांनी त्यांचं जीवन कथामृत सगळं जे लिहिलेलं आहे, जीवन सगळी कथा लिहिलेली आहे, त्याला करेचे पाणी असं त्यांनी नाव दिलं. त्या करेचे पाणीचे 7 खंड आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या खंडामध्ये तुम्ही जर जाऊन पाहाल की त्यांनी त्यांच्या आयुष्याचं यश कशात आहे याचा विचार जर त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की आयुष्यभर मी सद्गुणांच्या दाराशी माधुकरी मागितली. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला घरामध्ये दारिद्र्य असायचं, घरामध्ये शिक्षणाची किंवा जीवितातच या ठिकाणी शाश्वती नव्हती, अशा वेळेला माधुकरी मागण्याची संकल्पना होती. ती माधुकरी मागणं म्हणजे आपण ठरवून काही घरांमध्ये जाऊन तिथे आपण माधुकरी मागणं. तर आचार्य अत्रेंनी सांगितलं की मी कशाची माधुकरी मागितली तर सद्गुणांच्या दाराशी गेलो आणि ते सद्गुण माझ्या अंगामध्ये कसे येतील याचा मी सातत्यानं विचार केलाय. मला असं वाटतं की आपण ज्या वयात आहात या वयामध्ये आपल्याला स्काय इज द लिमिट, आपल्याला आकाश सुद्धा ठेंगणं आहे. आणि म्हणून या आकाशाला जर आम्हाला गवसणी घालायची असेल तर आमची करिअरची दिशा ठरवली पाहिजे, आम्ही अनावश्यक मोह टाळले पाहिजेत आणि चांगुलपणाचा चांगल्याचा ध्यास घेत आम्ही पुढं गेलं पाहिजे. आणि मग या दृष्टिकोनातून आपण सर्वच जण उत्सुक झालेला आहात. आपल्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. या क्षेत्राचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं माझ्याकडे जो जो विद्यार्थी कुठल्याही पद्धतीचं सहकार्य मागण्यासाठी येतो, विद्यार्थिनी येतो, तिला मदत करणं हे मी काय आमचे सगळे सहकारी कर्तव्य समजून करत राहतो. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये तुम्हाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या कुठल्या पद्धतीचं सहकार्य माझ्याकडून तुम्हाला होऊ शकत असेल ते करण्यासाठी मी सातत्यानं तत्पर असेल. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या साठी भगतसाहेब आपण या ठिकाणी निमंत्रित केलं, आपण या ठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याची संधी दिली, मी तुमचा आभार मानतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना आपल्या तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.